number. Vicky. Hey, मारी. अशा प्रकारे मस्तपैकी हे शोधतायत. आता मी पण शोधते, मला पण असं दिसते साधारण. पण ते काय होतंय की ते मातीत थोडासा माती लागल्यामुळे पटकन आपण आणि आमचा इथे विकी बघा, हा बघा, हा बघा, हा बघा. नमस्कार मंडळी, मी रसिका बागवे आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा मायलेकी या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता मी आले मळ्यात आणि मळ्यात आम्ही शोधायला आलो आहोत एक असा जीव खाल्ला जातो जो फक्त पावसाळ्यात मिळतो आणि पाऊस लागल्यानंतर तो जीव जमिनीतून बाहेर येतो असं म्हटलं जातं. तर तो जीव कोणता आहे, म्हणजे आमच्या बाजूला हे जे आहे त्याचं नक्की नाव काय आहे, हे कसं पकडलं जातं आणि हे कसं शोधलं जातं, किंवा याच्या जवळच्या ज्या गमती जमती आहेत त्या तुम्हाला पाहायच्या असतील तर पुढचा व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि अशा प्रकारे आम्ही चाललो आहे आता खाली शेतात, बघूयात मग आता आपल्याला कोके मिळत आहेत का आणि आपल्याला कळेल की त्या कशा प्रकारे कोके शोधले जातात. पाऊस पडून गेल्यामुळे ते सगळीकडे मस्त हिरवळ झाली आहे बघा, खूप सुंदर वाटते आता. तोपर्यंत आता आपण पुढे जाऊयात. जेव्हा वादळ आलेलं तो तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पहा की इथे पूर्ण पाणी भरलेलं या साईडला. या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हा पूर्ण मळा होता ना, तो पूर्ण भरलेला, पूर्ण खारं पाणी शिरलेलं शेतात. त्यामुळे या यंदा शेती चांगली होईल की नाही यावर थोडा डाऊट आहे. म्हणजे माझं ज्या ज्या गावकऱ्यांशी बोलणं झालं ते असंच म्हणाले की पावसाचं पाणी असं साठलं आहे कोपऱ्यात वेगवेगळं. पण पडलंय छान. तर अशा प्रकारे आता आम्ही खाली मळत आलो आहेत आणि बायगा हवे पकडू देत ना आपल्या कोके आणि कसे शोधायचे दाखवशील आमका. चला आता आपल्याला बायगा दाखवते कसे शोधायचे कोके. चला आता आम्ही कोके शोधायला सुरुवात करतोय, बघूया कोके कसे मिळत आहेत आणि कसे शोधायचे असतात. आणि असं पाणी आहे साधारण खाली आणि यात आता आपल्याला कोके शोधायचे. बायगा हा शोधू खोय हवेच मिळतले शंकासारखे असत ना काय गो. आम्हाला कधीच आम्ही हा कोके प्रकार कधी पाहिला नव्हता, पण यावेळी जरा लॉकडाऊनच्या कृपेने चार दिवस जास्त गावाला राहायला मिळाल्यामुळे पावसाळा थोडा अनुभवता आलाय आणि त्यामुळे हा कोके हा नवीन प्रकार कळालाय की हा मिळतो शेतात असं. आणि हा जेव्हा पाऊस पडून गेला, माझ्या काकीशी बोलणं झालं तर काकी मला असं म्हणाली की जेव्हा पाऊस पडून गेला ना पहिला दुसरा की हे सगळे जे कोके असतात ते खाली उंबाले खाली असतात ते उंबळतात वरती. तर बघूयात आपण कुठे मिळतात, खरं शोधायचे असे शोधायचे का खाली. आणि आता बायगा शोधता मिळतात की नाही. मिळालो काय होय कसं दाखव. अरे इथं शंकासारखं आहे. हा आणि आता मास खाय असता चबूतर चबूतर असता तो एकच साईज असते का. आपण बघूया आपल्याला कुठे मिळत आहेत का. इथे काहीतरी दिसतंय मला, मला पण मिळालं आणि ताईला पण इथे मिळालं आहे. म्हणजे मिळत आहे सहज साधारण, थोडं शोधलं तर. फक्त ते जरासे मातीत असल्यामुळे त्याचा कलर थोडासा असा ब्राऊनिश असल्यामुळे थोडा जरा मुश्किल जात आहे की नक्की ते कोकेज आहेत का. आता आपण आल्याला आपल्याला चार तर मिळाले, आता बघूया कसे मिळत आहेत पुढे. ताईला अजून एक मिळालंय, आपण पण बघूयात कुठे काय मिळत आहेत का. हे सगळे शेतीच्या कोपऱ्यातच मिळतात. जेव्हा एक पाऊस पडून गेला ना की ते उंबळतात असं म्हणतात. आणि हे यावेळी यंदा असं झालं होतं की खारं पाणी साचलं होतं आणि वादळी पावसाचं, आणि अशी शंका होती की हे येतील की नाही, बियाणं मेलं असेल की नाही
अशी काकीला शंका होती, मला काकी सांगत होती, पण आमच्यामध्ये तरी तर बियाणं मिळलं दिसत नाही आहे. चार मिळाले म्हणजे बियाणं कुठेतरी आहे, फक्त आपल्याला शोधायचं आहे. आपण बघूयात. हे बघा इथे हे अशा प्रकारे आहेत. हे थोडे पाण्यात धुवून घेऊया. ताईला पण मिळालंय. बऱ्यापैकी साईज आहे सगळी अशी. ताईने ते किती शोधून काढले? ताईने दोन शोधून काढले. मस्त माहित आहे. सुंदर वातावरण झालंय. हल्ली दोन तीन दिवस सलग पाऊस होता. आज जरा पाऊस पावसाचं वातावरण नाही आहे, ऊन पडल्याच्या, त्यामुळे आम्हाला सुद्धा खाली यायला मिळालं. या कोपऱ्यात पण पाहायला मिळत आहे. फुसको आहे काय? कळलं कसं कळतं बाय काय फुसको? त्याच्यामध्ये मास नसला की फुसको काय? त्याच्यामध्ये बरेच फुसक बियाणं पण आहे. हे बघ हे बघ हे बघ बाय गं या दिसलो असे माहित आहे. बघूया बागे किती मिळाले. बागे दाखव किती मिळाले. हे बघा तरी बरेच मिळाले आम्हाला. काय काय साईज छोटी आहे, काय काय साईज मोठी आहे. हे बघा हाय पण नीट शोधलं की सगळं सापडतं. शोध बघू. ॲक्च्युली थोडं मिळायला मिळण्यासाठी खरंच खूप मुश्किल आहे, कारण का असं चिखल आहे बऱ्यापैकी असा, आणि माती पण आहे, त्यामुळे थोडं शोधण्यासाठी थोडं अवघड जातं आहे. पण मिळतं आहे साधारण. ते कसं वाटतंय? छान वाटतंय. चिखलामध्ये मजा. यावेळी बरेच एक्सपिरियन्स घेता आले चिंपल्यांचे, आता हे कोकेचे, आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती की यूट्यूबमधून पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. बऱ्यापैकीचे हे जे कोपरे आहेत ते पण नांगरलेले आहेत भरपूर जणांनी, आणि असं म्हणतात की जर कोपरे नांगरतो ना तेव्हा बरेच कोके मिळतात. तर आता आपण नांगरलेल्या कोपऱ्यात पण बघूया कसे मिळत आहेत. का प्लस की दरवर्षी मिळतात काय गो? आणि एवढेच मिळतात काय? कमी मिळतात? कमी पण शोधूचा असतं फक्त, बाकी काही नाही ना. चला चला शोधा शोधा. अशा प्रकारे ताई बोलते की बस झाली मला एकटीला खायला, आपल्याला अजून शोधावे लागतील. अजून बद्दल खाल्ले नाही पण नक्की टेस्ट करेल काय. कालवा खाल्ले. कालवा प्रकार काय असतो? कालवा हे दगडांवर असतं सगळं. मस्त छान लागतं. ट्राय करू. चला चला चला. बऱ्यापैकी तर ऊन येते त्यामुळे. आणि मिळाले त्यामुळे साधारण बघू बाई किती मिळाले साधारण. मोजलंस? नाही. मीच बघू. बत्तीस मिळाले. आता घरात जाऊया. आता घरात जाऊया बाई गे. चला घरात जाऊया. अशा प्रकारे बजावा. बऱ्यापैकी आता आम्ही कोके पकडले. बाई दाखव एवढे कोके पकडलो आपण. बघा एवढे कोके पकडले. आता घरी जाऊया आणि बघूया त्याचा कोक्यापासून कसा पदार्थ बनवला जातो, की कोके कसे बनवले जातात किंवा शिजवले जातात. तर आता आपण घरी जाऊया. अगे ते स्वच्छ पण धुवून घेतले ना? हे आता स्वच्छ धुवून घेतले. आता उकडत झाले ते टोपात.
यात पाणी टाकायचं नाही का काही थोडं टाकायचं आता अशा प्रकारे हे कोके पाण्यात उकडवून घेतलेले आहेत आणि त्याचा आता काके मांस काढते अशा प्रकारे हे मांस काढायचं काकी हे जे म्हणजे पाऊस पडतो ना पाऊस चार महिने पडतो तर चारही महिने हे कोके मिळतात का चारही महिने मिळतात आणि हे भात शेतीच्या जमिनीत जास्त भेटतात आणि इतर शेतीच्या जमिनीत मिळत नाहीत का म्हणजे नाचणी असेल भात शेतीमध्ये जास्त आणि खाजन पट्टीच्या ठेका भेटतात आपल्या जवळ खाजन ना खाली त्यामुळे म्हणजे गोड्या पाण्याच्या इथे असं नाही मिळत का पण हे खरे गोड्या पाण्याचे हे अशा प्रकारे सगळ्या कोकण खारे पाण्याच्या ह्याच्यात ते हे भेटतात काय मारे भेटतात मारे ते खाली कोके नाही भेटत हे भात शेतीचे भेटत अशा प्रकारे आज पूर्ण कोकणचा तर मास काढून घेऊया स्वच्छ धुतल्याच्या नंतरच उकडत घालायची कारण याच्यामध्ये माती असते मातीत असल्यामुळे अशा प्रकारे त्याचं मास्त काढायचं कवच असताना त्याचा काढून टाकायचा ते उकाडल्यास ते आपणच येत काय कायच्या इथे असे कवच आले काय कायचे आणि काय कायच हात येत नाही तर तसं काढावं लागत मोठी आहेत ना ते जरा बारीक तुकडे केले ना का त्याला खाताना जरा बरं वाटतं म्हणून काकी आता मोठ्या मास्टरांचे तर तुकडे करते अशा प्रकारे आपले सगळ्या कोक्यांचे मास्टर काढून झाले आता आपण त्याची रेसिपी बघूया चला आता आपण बनवायला सुरुवात करूया कोकेच काके पण सुख करतोय ना हो सुख तेल टाकते थोडा अशा प्रकारे मस्त लालसर झालाय कांदा तेलात कांदा आता लालसर झालो आता मी त्याच्यात टॅमॅटो टाकतो आता काकीने त्यामध्ये टोमॅटो टाकलाय टोमॅटो टाकला तर त्यांनी चवी नसतो तर मीठ टाकतोय मग मी टोमॅटो टाकलो मेंदो जातो मिठामुळे टोमॅटोचे जे पटकन आता मी कोकम टाकून घेते कोकम का टाकायचं हिवसा नाही हिवसा ना ना तू मच्छी सारख्याच असल्यामुळे कोकम टाकूच लागतात आणि वेळेवर कोकम टाकलं मग लागला ना आता आला लसूण पेस्ट टाकते आता घरगुती मसाला टाकते मालवणी मसाला आमचं घरातच बनवलेलं घरात बनवायला मालवणी मसाला गावाकडे कसं मोस्ट ऑफ घरीच बनवले जातात मसाले विकत घेतले जात नाही त्यामुळे एकदम मसाल्याला चव आणि रंग खूप छान असतो कोक्याची मास्टर टाकते आतमध्ये हा
शिजण्यासाठी पाणी टाकते पण ते उकडून घेतली तर ते पण शिजली जात नाही ना, मग जरा पाणी टाकलं का शिजत, त्याला जरा मसाला पण नीट लागला, मीठ मसाला कोक चांगला लागतात। पाणी हे झालं की काके आपलं तयार ना, पाणी सगळं सुकलं की ते शिजली, आता बऱ्यापैकी पाणी आपलं सुकलंय। आता ह्याच्यातलं पाणी सगळं सुकलं, आता हे शिजले की आता खाऊक तयार असं नाही तर चांगली शिजली, आता मी झाकून ठेवते की वापे नाही अजून शिजली नाही तर शिजन जातील। अशा प्रकारे चमचमीत असं कोक्याचं सुखं तयार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मालिकेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।